हे एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल इंडियन मॉम मयूरी। मे मी मयूरी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आणि आज एक छोटंसं प्रोडक्ट घेऊन आले तुमच्या ओळखीसाठी, ते म्हणजे स्ट्रेटनर। स्ट्रेटनर आपल्याकडे भरपूर असतात, पण त्यातले त्यात बिगिनर लोकांनी, नवीन लोकांनी कुठलं स्ट्रेटनर सुरुवातीला वापरायला पाहिजे, सुरुवातीला हाताळायला पाहिजे, ते म्हणजे हे छोटंसं मिनी स्ट्रेटनर, जे की 150 रुपयांच्या आतमध्ये तुम्हाला फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, कुठल्याही सोशल अकाउंट्सवरती मिळून जाईल, सोशल साईट्सवरती मिळून जाईल किंवा मग शॉपिंग ॲप्सवरती मिळून जाईल। तर हे स्ट्रेटनर आपण कशाप्रकारे यूज करू शकतो आणि त्याचबरोबर एक ॲलोवेराची ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे केस जे आहेत ते तुम्ही रोज स्ट्रेट केले, रोज कर्ली केले, रोज वेवी केले, कसेही केले तरीही तुमचे केस डॅमेज होणार नाहीत। तर ती ट्रिक कोणती आहे चला पाहूया, उशीर न करता, जास्त बडबड न करता व्हिडिओच्या शेवटी उरलेलं बोलूया। चला सुरुवात करूया आपल्या स्ट्रेटनरच्या हीट करण्यापासून। तर इथे मी पार्टिशन करायला घेतलं आहे केसांचं, त्याचबरोबर आपलं प्लग ऑन करायचे, तोपर्यंत आपलं छोटंसं मशीन गरम होईल आणि जोपर्यंत व्यवस्थित गरम होत नाही तोपर्यंत आपले स्ट्रेटनिंग पण व्यवस्थित होणार नाही। तर पार्टिशन करून घेताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक वेळी सेंटरमधून मधून भांग पाडून आपल्याला केस दोन्ही बाजूला सारखे करून घ्यायचे असतात। पण मी रिकमेंड करेल, मी तुम्हाला सांगेल की जसा तुमचा भांग असेल, जशी तुमची हेअरस्टाईल असेल, तशा प्रकारचं तुम्ही पार्टिशन करून घ्या। या ठिकाणी नेहमी तुम्ही पाहत असाल की माझे केस एका बाजूनेच वळवलेले असतात, त्यामुळे मग मी असेच राहू देते आणि त्याला सिरम लावून घेते। तर सिरम लावताना सिरम हे केसांच्या बुढांना लावायचं नसतं, बरेच सिरम असतात जे केसांच्या मुळांना लावायचे असतात। तर तेवढे सोडले तर मग बाकीचे सगळे सिरम जे आपण कॉस्मेटिकली घेतो, म्हणजे स्वतःहून घेतो, कुठल्याही डॉक्टरच्या सांगण्यानुसार न घेता, तर असे सगळे सिरम्स, असे सगळे कंडिशनर्स हे आपल्याला केसांपासून दूर ठेवायचे असतात। तर तुम्ही पाहू शकता सिरमचा यूज केल्यानंतर माझे केस किती मोकळे झालेत आणि एका साईडचे जिकडे मी लावलेले नाही आहे सिरम, तिकडचे थोडेसे असे एकमेकाला चिटकल्यासारखे आहेत। तर चला त्याही बाजूला मी लावून घेते आणि त्यानंतर आपण ॲलोवेरा जेल, आता ॲलोवेरा जेल कशा प्रकारचे कट करायचं किंवा काय हे पहिल्याच क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगितले, तशा प्रकारे कट करून मी घेतले आणि त्याचा पूर्ण पिवळा गर हा जाऊ दिला। पिवळा गर केसांसाठी असो, स्किनसाठी असो, बिलकुल चांगला नसतो, त्यामुळे तो गर जाऊ द्यायचा आणि त्यानंतर उरलेला भाग आपल्याला केसांना लावायचा। आता स्ट्रेटनर आपलं छोटंसं आहे, त्यामुळे छोटे छोटे केसांच्या बट आपल्याला घ्यायच्यात। जर तुमच्याकडे मोठं स्ट्रेटनर असेल तर थोडंसं जास्त केसांचा व्हॉल्यूम तुम्ही त्यामध्ये ग्रॅप करू शकता, पण इथे स्ट्रेटनर आपलं अगदी छोटं आहे त्यामुळे अगदीच कमी केस मी घेते आहे। सगळ्यात पहिले समोरचे करून दाखवते, माझे पूर्णच केस खूप वेवी आहेत, असे स्ट्रेट नाही आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला ॲलोवेरा जेल लावून घ्यायचं आहे, पूर्ण केसाला एकदम लावलं तरीही चालतं। या ठिकाणी मी थोडेसे केस तुम्हाला करून दाखवणार आहे, त्यामुळे अगदी त्याच वेळी मी लावते आहे। तर व्यवस्थित ॲलोवेरा जेल लावल्यानंतर आपल्याला यावरून मशीन फिरवायची आहे। मशीन फिरवाल त्यावेळी चुरचूर आवाज येईल या जेलमुळे। अशावेळी जे लोक पहिल्यांदा स्ट्रेट करतायत त्यांनी घाबरायचं नाही आहे, कारण आपले केस जळत नाही आहेत किंवा डॅमेज होत नाही आहेत, फक्त ॲलोवेरा जेलमुळे थोडंसं आपल्याला चुरचूर असा आवाज येईल आणि थोडासा धूरही निघेल। मोठी मशीन जर तुम्ही यूज कराल तर धूर जास्त दिसून येईल तुम्हाला, त्यावेळीसुद्धा घाबरू नका, हे अगदी नॅचरल आहे। थोड्याच वेळामध्ये तुमचे केस मस्त असे स्ट्रेट होणार आहेत। तुम्ही पाहू शकता माझ्या दोन्हीही केसांचं स्ट्रक्चर कसं छान बदललंय, एकदम स्ट्रेट झालेत। मला पर्सनली स्ट्रेट केस खूप आवडत नाही, त्यामुळे मी नेहमी करत नाही, पण ही ट्रिक मला बऱ्याच दिवसापासून माहिती आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी शूट करायला बसले होते। कारण ज्यावेळी आपण ह्या सगळ्या ट्रिक यूज करून आपले केस नेहमी स्ट्रेट करतो त्यावेळी बिलकुल डॅमेज होत नाहीत, आणि ज्यांना कुणाला खूप स्ट्रेट केलेले केस नेहमी आवडत असतील आणि त्यांचे कर्ली वगैरे असतील, तर त्यांनी ही ट्रिक नक्की यूज करून पहा। तुम्हाला पण वाटेल की आपल्या केसांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आहे, आपण रोज स्ट्रेटनर यूज करतो आहे तरीही। तरीही मी रिकमेंड करेल की तुम्ही इतके प्रोडक्ट यूज करूच नका तुमच्या केसांवरती, कारण केस इतके नाजूक असतात काही वेळा आणि काही वेळा स्ट्रॉंग पण असतात, कारण छोटंसं प्रोडक्ट यूज केलं तेवढं कारण होतं आणि आपले केस जातात। आणि काही वेळा असं होतं की आपण भरमसाठ प्रोडक्ट यूज करतो पण केसांना काहीच होत नाही। तर तुम्ही जर त्यापैकी असाल, लकी असाल, तर नक्कीच तुम्ही यूज करू शकता।
जर तुमचे केस खूप सेन्सिटिव्ह असतील तर तुम्ही अशा ट्रिक शोधून काढा, यूज करा. मला ही ट्रिक आवडली का, तुम्ही यातलं सिरम जे आहे, मी तुम्हाला आता लिओनचं जे सिरम दाखवलं ते सिरम तुम्ही अगदी स्किप करू शकता, पण माझ्या केसांना त्या सिरमची सवय आहे, त्यामुळे मग मी ते सिरम आधी लावलं आणि त्यानंतर ॲलोव्हेरा जेल लावलं. तुम्ही वापरायचा सेम प्रोसेस मी सगळे केस करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तुम्हाला हा व्हिडिओ खरंच थोडासा हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. सध्या त्याचा रिव्ह्यू नाही आहे त्यामुळे त्याच्याविषयी जास्त बोलत नाही. तर स्ट्रेटनर तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता, छान केस तुमचे कर्ली स्ट्रेट वेवी करू शकता, कर्ली सुद्धा करू शकता, हे दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये एक दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगेल, पण आजचा व्हिडिओ फक्त स्ट्रेटनिंगवरती होता. तर मी स्ट्रेटनिंग करून दाखवलेली आहे तुम्ही कशाप्रकारे करू शकता ते, तर दाखवले तशी स्ट्रेटनिंग तुम्ही घरच्या घरी करू शकता, त्यामुळे तुमचे केस बिलकुल डॅमेज नाही होणार. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आवडला असेल तर मोठा एक लाईक द्या, जर आवडला नसेल तर ते का नाही आवडला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून कुठल्या प्रोडक्टचा किंवा कशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तुमच्या एका सबस्क्राईबने, एका कमेंटने, एका लाईकने माझ्यातलं उत्साह वाढतो व्हिडिओ करण्याचा, मोटिवेट होते मी, त्यामुळे तेवढं नक्की करा. चला मग हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते, परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर.